नमस्कार, मी सुवर्णा जोशी. फटाफट 50 मध्ये दिवसभरातल्या वेगवान बातम्या आपण बघणार आहोत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आजही वाढ होताना दिसते. सांगलीमध्ये कोरोनाचे 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आता सांगलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 23 झाली आहे. हे 23 जण एकाच कुटुंबातले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसते. कोरोनाग्रस्तांचा आकडा आता साधारणपणे 150 पार गेलेला आहे. दिवसभरात राज्यात नव्या 22 रुग्णांची भर पडली आहे, तर मुंबईत 9 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 775 गेली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 75 नवे रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. तर देशात 30,000 व्हेंटिलेटर्सची खरेदी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 20 जणांचा बळी गेला आहे. नागपूरमध्ये आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागपूरमध्ये 4 तर गोंदियामध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाचा फैलाव वेगानं होतोय. सगळ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. कोल्हापुरामध्ये कोरोनाचे आणखी 2 रुग्ण सापडले आहेत. महिला आणि पुरुषांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोल्हापूर शहरातही एकाला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. पुण्याहून कोल्हापूरमध्ये आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचं समोर आलंय. शहरात ज्या भागांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाय, त्या भागात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं औषध फवारणी सुरू करण्यात येते. या भागातील सगळे रस्ते बंद करण्यात आले. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोकणामध्ये कोरोनाचा फैलाव होताना दिसतोय. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळलाय, त्या गावात आता आरोग्य पथकांनी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. रुग्णाच्या आसपासच्या घरांमध्ये जाऊन हे आरोग्य सेवक कुणाला कोरोनाची लागण तर झालेली नाही ना याची तपासणी करतायत. बाधित रुग्ण 950 लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. डोंबिवलीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यानं मित्रांना संदेश पाठवून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. या तरुणाने लग्न आणि हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वी हा तरुण तुर्कस्तानहून भारतात आला होता. त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांची तपासणी केली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या पहिल्या 3 कोरोनाबाधित व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. त्यांच्या कोरोनाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना घरी सोडून देण्यात आलंय. त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. तर मागील 6 दिवसांमध्ये या शहरात एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. हे विशेष जुन्नर तालुक्यातील 19,000 लोकांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. मुंबई आणि इतर शहरांमधून तालुक्यात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. कोरोनानं देशात आणखी एकाचा मृत्यू ओढावला आहे. कर्नाटकच्या तुमकूरमध्ये 65 वर्षांच्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. 5 मार्चला हा रुग्ण दिल्लीला गेला होता आणि 11 मार्चला परतला. त्यामुळे त्याच्या ट्रेनमधल्या सहप्रवाशांचा शोध घेतला जातोय. मुंबई पालिकेच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं बघायला मिळालं. अधिकारी आणि नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग करून बैठकीसाठी बसले. अनेकांनी मास्कचाही वापर केल्याचं दिसलंय. बैठकीवर भाजपनं मात्र बहिष्कार टाकला. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या आणि खाण्या पाण्यातले मासे याची विक्री खुली करण्यात आली असून कोणतंही बंधन त्यावर नाही. त्यामुळे नागरिकांनी हे पदार्थ खरेदी करावेत. कोकणातील आंबे आणि नाशकाची द्राक्ष, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सगळ्या प्रकारची फळं बाजारात विकता येणार आहेत. मात्र विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही कोरोना संदर्भात आवश्यक ती सुरक्षितता बाळगायची आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी गरज पडल्यास भारतीय सैन्याची मदत घेतली जाणार आहे. राज्य सरकारनं सैन्य दलाला तसं पत्रच लिहिलं असून सैन्य दलाची वैद्यकीय मदत मिळावी अशी विनंती राज्य सरकारनं सैन्य दलाला केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातली माहिती दिली. आरोग्य विभागाचा ताण कमी करण्यासाठी सैन्याची मदत घेतली जाणार असल्याची शक्यता आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिली. सैन्य केवळ 6 तासात आयसोलेशन वॉर्ड आणि आयसीयू वॉर्ड तयार करू शकतं असंही नरवणे यांनी स्पष्ट केलं. कोरोनाग्रस्तांचा आकडा राज्यामध्ये 150 पर्यंत पोहोचलेला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी T3 या पद्धतीने काम करावं लागणार आहे त्यांनी म्हटलंय. तसंच राज्यातल्या डॉक्टरांना अन्य आजारांसाठी रुग्णांसाठी OPD सुरू ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलंय. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यासाठी रक्तदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. नोकरदार आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पुढच्या 3 महिन्यांकरता कर्जाचे हप्ते स्थगित करण्याचा सल्ला RBI ने बँकांना दिलाय. बँकांनी RBI सल्ल्याचं पालन केल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँका RBI सल्ल्याला कसा प्रतिसाद देतात हे बघावं लागेल. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. रेपो दरात 0.75% कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. कोरोनामुळे GDP देखील परिणाम होणार असल्याचं शक्तिकांत दास म्हणाले. कोरोनाच्या महासंकटात सरकारनं राज्यातील शेतकरी आणि मजुरांसाठी मदतीचा हात द्यावा. अन्नधान्य मोफत देताना बळीराजाचा विचार करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सरकारला केली आहे. कोरोनाच्या संकटाचा राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटनांनी काही निर्णय तातडीनं घ्यायला हवा त्याचं घेतलेले आहेत आणि काही घ्यायलाही हवे आहेत. पण जे घेतलेले निर्णय आहेत त्याचं शरद पवारांनी स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोनाचं मोठं संकट उभं ठाकलेलं आहे त्याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होणार आहे असं यावेळी पवार म्हणाले. तसंच कोरोनाशी आपण एकत्र लढा द्यायचा असून सरकारच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका असं आवाहनही शरद पवारांनी पोलिसांना केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिव्यांगांकरता सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दिव्यांगांना 1 महिन्याचं रेशन आणि आरोग्यविषयक किट घरपोच वाटलं जाणार आहे. यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल तसंच सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल असे आरोग्यविषयक साहित्य दिले जाणार आहे. राज्य दिव्यांग कल्याण महामंडळाच्या आयुक्तांनी राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई बाजार समिती सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन नसल्यामुळे गोंधळ उडाला. बाजार समितीत 550 गाड्या आल्या मात्र माल उतरवण्यासाठी कामगारच नसल्याचं समोर आलं. मालासह गाड्या तशाच उभ्या असल्याचं चित्र होतं. टेम्पोतून आलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. सॅनिटायझरही संपलं आणि सोशल डिस्टन्सही न पाळला गेल्यानं गोंधळात भरच पडली. मुंबईतील वरळी परिसरामध्ये गॅस सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गॅस सिलेंडर खरेदी करण्याकरता नागरिक सिलेंडर घेऊन रस्त्यावर रांगा लावताना बघायला मिळाले. 1/2 किलोमीटरची लांब रांग यावेळी वरळीमध्ये पाहायला मिळाली. दरम्यान पोलिसांनी सूचना देऊनही नागरिक सोशल डिस्टन्सिंग ठेवत नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं. कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर मास्कचा साठा करणाऱ्या गोडाऊनवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 4.5 लाखांचे 17,895 मास्क गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत. मास्कच्या अवैध साठ्याप्रकरणी प्रसिद्ध होमलिंक एंटरप्राइजेसच्या भूपेश ओमप्रकाश गुप्ताला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरमधील दूध व्यवसायावर कोरोनाचं मोठं संकट निर्माण झालंय. पुढील 4 ते 5 दिवसात दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याला होणारा दूध पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाकडून 50% कर्मचारी कामावर आहेत. दुधाची वाहतूक करण्यासाठी चालकही नाही आहेत. इतकंच नव्हे तर जनावरांसाठी खाद्य पुरवण्यातही अडचणी येत आहेत. देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही परभणी जिल्ह्यात रस्त्यावर रहदारी सुरूच आहे. अनेक जण मौजमजा म्हणून रस्त्यावर फिरायला येत आहेत. अशा लोकांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या तर काही जणांवर कारवाई करण्यात आली.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली पोलीस सुरक्षा परत केली आहे. राज्यात लॉकडाऊन असल्याने पोलीस यंत्रणा काम करत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांवर ताण वाढू नये म्हणून चंद्रकांत पाटलांनी आपली पोलीस सुरक्षा परत केली आहे. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. भाजप नेते विनोद तावडे यांनीही काही दिवसांपूर्वी सुरक्षा परत करण्यात आल्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर अनेक जण आपली सुरक्षा परत करत आहेत. शिवसेनेचे सगळे खासदार आणि आमदार एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देत असल्याचं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. कोरोना विरुद्धच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकणार आहोत असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. साईबाबा संस्थान ट्रस्टकडून 51 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला 51 कोटी देण्यात येणार असल्याची घोषणा शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टकडून करण्यात आली आहे. कोरोनाशी लढा देण्याकरता साईबाबा संस्थान पुढे सरसावली आहे. कोरोनाशी लढण्याकरता कोल्हापूरमधील अंबाबाई देवस्थान समितीकडून 2 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 1.5 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहेत. 50 लाख रुपये कोल्हापूरसाठी दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीला जवळपास 8,000 प्राध्यापक आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत, वेतन देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय शैक्षिक महासंघानं हा निर्णय घेतलाय. 8 विद्यापीठाचे प्राध्यापक एका दिवसाचं वेतन देणार आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी अनेक खासगी वाहनं घराबाहेर पडली आहेत, त्यामुळे मुंबईत बाहेर पडणाऱ्या वाशी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली. वाशी टोलनाक्यावर प्रवासाच्या गर्दीनं अत्यावश्यक सेवेच्या गाड्याही अडकून पडल्या होत्या. गर्दी वाढत असल्यानं पोलिसांनी मुंबईतून आलेल्या नागरिकांना परत पाठवलं. मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रुग्णालय, बाजार, उड्डाणपूल, सबवे अशा अनेक ठिकाणी हे काम सुरू आहे. अग्निशमन दलाकडे सध्या 11,080 लिटर सोडियम हायड्रोक्लोराईड आहे, ज्यात पाणी मिसळून निर्जंतुकीकरण केलं जात आहे. बांगलादेशच्या हद्दीमध्ये महाराष्ट्राच्या सांगलीमध्ये राहणारे काही नागरिक अडकून पडल्याची माहिती मिळते आहे. या सगळ्यांकडे आवश्यक ती कागदपत्र असतानाही त्यांना भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचं पत्राद्वारे कळवण्यात आलं. तर या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेश मंत्रालयानं लक्ष घालावं अशी आर्त हाकही त्यांनी दिली. मला खरंच खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया मुलाला जन्म दिल्यानंतर महिलेनं व्यक्त केली. बातमी राऊन धरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आल्याचं सांगून महिलेनं न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गर्भवती महिलेची काल गाडी पोलिसांनी रोखून धरली होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी समोर आणल्यानंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये सोडण्यात आलं आणि त्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि आपल्या भावना तिने न्यूज 18 लोकमतकडे बोलून दाखवल्या. अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्यातील 20 ते 25 संत्रा तोडणारे मजूर मध्यप्रदेशमध्ये अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. शामगड या भागामध्ये मजूर अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. या मजुरांना राहायची सोय नसल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय. गेल्या 3 दिवसांपासून हे मजूर उपाशी आहेत. अगदी भावनाविवश होऊन आमची सुटका करा अशी मागणी ते करतायत. कोरोना संदर्भात आता ग्रामीण भागांमध्ये अफवांना पेव फुटलाय. गावात कोरोनाचे रुग्ण असल्याची चुकीची माहिती पसरली आहे. आता तर जी व्यक्ती झोपणार ती उठणार नाही, जी जागी असेल तीच वाचेल अशा अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे. कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी सगळा देश घरात बंदिस्त आहे. अशावेळी डोंबिवलीकरांनीही या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. डोंबिवलीत शुकशुकाट असल्याची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांच्या ताफ्यात आता 7 ते 8 ड्रोन कॅमेरे दाखल झाले आहेत. त्यामुळे नाशिककरांनो बाहेर फिरण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. हिंगोली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. भाजीपाला आणि किराणा सामान लोकांना मिळणार आहे. मात्र असं असताना जिल्ह्यात भाजीपाला खरेदीसाठी चक्क जत्रा भरवण्यात आल्याचं वास्तव समोर आलं. सगळे नियम धाब्यावर बसवून सामान खरेदीसाठी मोठी गर्दी उडाली होती. फटाफट 50 मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. पळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे.
औरंगाबाद मधील मशिदींमध्ये सामूहिक नमाज होणार नाही, फक्त मौलाना इमाम आणि मस्जिद मधील दोन कर्मचारीच नमाज अदा करतील। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, कारण गर्दी टाळायची आहे आणि त्यासाठीच हे निर्बंध लादले गेले। उल्हासनगरमध्ये होम क्वारंटाईन नागरिकांवर पोलिसांकडून व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवली जाते। होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांना पोलीस कधीही व्हिडिओ कॉल करू शकतात। कॉल केल्यानंतर संबंधित व्यक्ती घरी नसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळते। बाहुबली फेम प्रभासनं कोरोना विरोधातल्या लढ्यासाठी 4 कोटींची मदत दिली आहे। प्रभासनं पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीला 3 कोटी तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारला प्रत्येकी 50-50 लाखांची मदत दिली आहे। याआधी पवन कल्याण, चिरंजीवी, रजनीकांत यासारख्या सुपरस्टार्सनी मदतीचा हात पुढे केला आहे। कोरोनामुळे जगभरात घेतलेल्या बळींची संख्या आता 22,020 वर जाऊन पोहोचली आहे। एकूण 175 देशांमध्ये 5,49,127 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। स्पेनमध्ये कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान घातलंय। कोरोनामुळे आतापर्यंत 4,858 जणांचा बळी गेलाय तर 64,059 लोकांना लागण झाली आहे। गेल्या 24 तासात 6,000 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। कोरोनाची लागण झालेल्या देशांमध्ये चीनला अमेरिकेनं मागे टाकलंय। अमेरिकेमध्ये 85,749 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय तर 1,304 लोकांचा बळी गेलाय। जगात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेले रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत। इटलीमध्ये कोरोनानं आतापर्यंत 8,215 जणांचा बळी गेलाय तर 80,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। जगात कोरोनामुळे सर्वाधिक बळी इटलीत गेले आहेत। चीनमध्ये कोरोना नियंत्रणात येताना दिसतोय, मात्र आता चीनमध्ये कोरोनाचे 55 नवे रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचे 81,000 रुग्ण झालेत तर 3,292 लोकांचा बळी गेला। जर्मनीत कोरोनाचा वेगानं फैलाव होतोय। आतापर्यंत 281 लोकांचा कोरोनानं बळी घेतलाय तर 47,278 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे। गेल्या 24 तासात 3,000 कोरोनाग्रस्तांची भर जर्मनीत पडली आहे। जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेली फ्रान्सची राजधानी पॅरिस ओस पडली आहे। पॅरिस पोलिसांनी शुक्रवारी शहरातलं ड्रोनचं फुटेज रिलीज केलं। एखाद दुसरं वाहन सोडता संपूर्ण पॅरिसमध्ये शुकशुकाट दिसून येतोय। पॅरिसमधल्या महत्वाच्या इमारती आणि पर्यटन स्थळं पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहेत। फ्रान्समधल्या लॉकडाऊनचा हा 11वा दिवस आहे। जवळपास 6 आठवडे लॉकडाऊन ठेवण्याची शिफारस फ्रान्सच्या वैज्ञानिक परिषदेनं केली आहे। फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 29,000 पोहोचली आहे। 1,600 लोकांचा मृत्यू झालाय। एक छोटा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।